दूध उत्पादक संघाने दुधाच्या भावामध्ये त्या ठिकाणी कपात केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की दूध उत्पादक शेतकरी जे आहे ते आक्रमक झालेले आहे. रस्ता अडवून दूध रस्त्यावर फेकून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून मागणी करण्यात येते की लवकरात लवकर दूध उत्पादक संघाने त्या ठिकाणी जे दर आहे दुधाचे ते कायम करावे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आधीसारखे दर द्यावे. आपल्यासोबत या ठिकाणी आंदोलक आहेत, काय सांगाल या ठिकाणी आपण रस्त्यावर आंदोलन करून दूध उत्पादक संघाच्या ठिकाणी निषेध करता. बिलकुल, आम्ही शासनाचा आणि दूध उत्पादक संघाचा निषेध करतोय सर्व शेतकरी, कारण जो हमीभाव दिला पाहिजे 34 रुपये 10 पैसे शासनाने जाहीर केल्यानंतरही जर इतर सोसायट्या किंवा दूध संघ देत नसेल तर याच्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर पशुखाद्यांच्या अनियंत्रित किमती आहेत त्याच्यावर सुद्धा शासनाने नियंत्रण केलं पाहिजे आणि फिक्स रेट ठरवून दिले पाहिजे शासनाने, आणि त्या पद्धतीने हे देतात की नाही देत हे बघून यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दूध भेसळ मोठ्या प्रमाणात आहे आणि एवढी भेसळ आहे की एक स्वतंत्र यंत्रणा दूध तयार करण्याची जी तयार झाली आहे त्यामुळे यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. कारण भेसळखोर आणि हप्तेखोर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्न औषध प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि ते जर हे कामं करत नसतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय हा शेतकरी राजा हा बळीराजा तग धरणार नाही, कारण याच्या दुधाला मातीमोल भाव मिळतोय, अतिरिक्त ठरतोय शेतकऱ्याचं दूध आणि भेसळ दूधच मार्केट चालवतोय, तर हे निषेधार्ह आहे. याच्यावर शासनाने त्याचबरोबर दूध संघाने काम केलं पाहिजे असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी आहेत, बाबा काय सांगाल या ठिकाणी आपण आक्रमक झालेले आहात, आंदोलन करत आहात. दूध भेसळ बंद झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. काय सांगाल या ठिकाणी जिल्ह्यातून सगळे तालुक्यातून लोक दूध उत्पादक या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी नुसतं भारताला इंडिया म्हणून चालणार नाही आणि तसा विकास झाला हे जमणार नाही. या ठिकाणी दूध उत्पादकाला भाव दिला गेला पाहिजे. गेल्या 2 महिन्यापासून दूध उत्पादक या व्यवसायाशी संघर्ष करीत आहेत. त्यांना या ठिकाणी जे पशुखाद्य आहे ते जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याला भाव दिला जातो, परंतु दुधाला भाव नसल्यामुळे हा व्यवसाय संकटात आलेला आहे. अनेक तरुण या व्यवसायामध्ये उतरलेले असताना त्यांना एक मोठी आशा होती की व्यवसायामध्ये आपण तरुण जाऊ, कारण 10 दिवसात शेतकऱ्यांच्या घरात जर कुठून पैसा येत असेल तर फक्त या दूध व्यवसायातून येतो, आणि तेच जर बंद पडलं तर या ठिकाणी दुष्काळामध्ये हे पुन्हा 13वा महिना आहे असं म्हटलं जाईल. म्हणून आमच्या सरकारला विनंती आहे की त्वरित या ठिकाणी दूध उत्पादकाला भाव द्यावा, दुधाला भाव द्यावा, आणि या ठिकाणी दूध उत्पादकाचं त्या ठिकाणी समाधान होईल अशा पद्धतीने 34 रुपये 10 पैसे भाव निर्धारित केलेला आहे तो तरी मिळावा एवढी आमची विनंती आहे. आपण काय सांगाल, आपण लिखील एक दूध उत्पादक संघामध्ये त्या ठिकाणी संचालक आहात, विरोधी भागावर आपण त्या ठिकाणी बसलेला आहात, आज शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे, या ठिकाणी रस्ता अडवून दूध रस्त्यावर फेकून आंदोलन करत आहे, काय सांगाल? खरं म्हणजे दूध संघाच्या मीटिंगमध्ये मी वारंवार ही भूमिका मांडली आहे की शासनाने निर्धारित केलेला 34 रुपयाचा दर दिला गेला पाहिजे, परंतु तो दर 4 ते 5 रुपयाने कमी दिला जातो. वारंवार लेखी विरोधही नोंदवलेला आहे, परंतु त्या ठिकाणी देखील संघाच्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही. त्यांना देणं काही अंशी शक्य आहे 2 ते 3 रुपये, आणि 2 ते 3 रुपये शासनाकडून त्या ठिकाणी अनुदान सबसिडी घ्यावी आणि 2 ते 3 रुपये संघाने त्या ठिकाणी कोशिश सहन करावी आणि शेतकऱ्याला 34 रुपये द्यावा. संघाची परिस्थिती चांगली आहे, परंतु प्रशासन त्या ठिकाणी एक हमशाही पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे, त्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करत आहे. आपण बघू शकतो की काही राजकीय संघटना असतील किंवा शेतकरी असतील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि दुधाला भाव वाढीची मागणी त्या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. कंचन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.